तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पक्षप्रमुख आणि राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वयाचे 61 वर्ष पूर्ण करून 62व्या वर्षात पदार्पण केले आहे। राज्यभर असलेले कोरोनाचे संकट आणि अनेक भागात असलेली पूरपरिस्थिती पाहता वाढदिवस कोणीही साजरा करू नये असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते। त्यामुळे शहरात शिवसेनेच्या वतीने पक्षाला साजेसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता राजीवनगर इथं सागर देशमुख आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रामनगर अभ्यासिका इथं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यानंतर अंबड इथं महिंद्रा कंपनीच्या शेजारी माजी नगरसेवक तानाजी फडो यांच्या वतीने रक्तदान शिबिर, तर सेना पदाधिकारी सुभाष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड इथं रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी महानगर प्रमुख सुधाकर बडगुज, दत्ताजी गायकवाड यांच्यासह शेकडो रक्तदात्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आदरणीय उद्धव साहेबांचे आदेश होते की सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करावा, व पोस्टरबाजी, बॅनरबाजी किंवा जाहिरात देऊन वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करावी। त्यानुसार शिवसेना कार्यालयामध्ये काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की पूरग्रस्तांना भरीव मदत शिवसेनेच्या शाखेतर्फे व्हावी यासाठी प्रयत्नशील आम्ही आहोत। रक्तदान शिबिर आहेत, समाजोपयोगी कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिर आहेत, कालसुद्धा एक आरोग्य शिबिर झालं, आज रक्तदान शिबिर आहेत, काही धान्य वाटप आहे, गरजूंना वह्या पुस्तकं आहेत, गरजूंना धान्य पुरवठा करण्याचे आज मी उद्धव साहेब हे अत्यंत आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे। संयमी, आक्रमी, वेळ आली तर आक्रमक अशा पद्धतीने 2 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत ते अतिशय लोकांना चांगल्या पद्धतीने हँडल करतात। कोरोना काळ त्यांनी 2 वर्षाचा चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात नव्हे तर देशात, जगामध्ये चांगली झालेली आहे। आणि खरोखर सर्व राज्यांचा ज्यावेळी सर्व्हे झाला तर त्यांचा एक नंबर आलेला आहे। हे आमच्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे, शिवसैनिकासाठी। आणि मग शिवसेना प्रमुखांचा पूर्वी वाढदिवस असे, त्यांची आता जयंती असो किंवा उद्धवजींचा वाढदिवस असो, याचं औचित्य साधून शिवसेनेच्या शाखेशाखेच्या माध्यमामधून सातत्यानं समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतात। यावर्षी आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि आपण बघतो की कोकणामध्ये प्रचंड महापूर त्या ठिकाणी आलेला आहे, ते लोक संकटात आहे आणि म्हणून आदरणीय उद्धव साहेब यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये होल्डिंगबाजी किंवा जाहिरातबाजी न करता खऱ्या अर्थानं लोकांना कशा स्वरूपाची मदत होईल, लोकांना काय करता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही नियोजन करा। त्याच दृष्टिकोनातून आमचे शहर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांनी या नाशिक शहरामध्ये रक्तदान शिबिर असेल, धान्य वाटप असेल, आरोग्य शिबिरं असतील, अशा प्रकारचे उपक्रम या संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी राबवले आहे। आणि एवढंच नव्हे तर त्या पूरग्रस्तांसाठी देखील लवकरात लवकर आम्हाला काय मदत करता येईल या दृष्टिकोनातून देखील त्यांनी नियोजन केलेलं आहे। आणि अशा प्रकारे आम्ही उद्धवजींचा वाढदिवस साजरा करतो आहे। आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। पंचवटी इथं सुनील निरगुडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स पेट्रोल पंप इथे फळे आणि खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर नाशिक रोड विभागीय कार्यालयात नितीन चिरे यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आलं। अशोकनगर इथं युवराज धातडग यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक रोड सभापती प्रशांत दिवे, दत्ताजी गायकवाड, सुनील बागुल, वसंत गीते, विनायक पांडे, अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।